कांदा निर्यातीवरती केंद्र सरकारने 40% शुल्क लावल्यामुळे याचा मोठा परिणाम आता हा एक्सपोर्टवरती झालेला आहे आणि सध्या JNPT मध्ये जवळपास 130 ते 140 कंटेनर हे अडकलेले आहेत. मी सध्या JNPT मध्ये आहेत आणि तुम्ही पाहता की ही जी कंटेनरची लाईन आहे मोठ्या प्रमाणामध्ये, यातले अनेक कंटेनर असे आहेत की ज्याच्यामध्ये कांदा भरलेला आहे, हा एक्सपोर्ट होतो आहे आणि हाच कांदा एशियातल्या अनेक देशांमध्ये जाणार आहे. मात्र अचानकपणे केंद्र सरकारने आहे तो 40% शुल्क लावल्यामुळे ह्या ठिकाणी JNPT मध्ये आलेला कांदा अडकून पडलेला आहे आणि एक्सपोर्ट होताना जे व्यापारी विदेशातले आहेत त्यांनी हा कांदा घेण्यास नकार दिलेला आहे. त्यामुळे आपण पाहता की लाखो रुपयाचं नुकसान हे शेतकऱ्यांचं आणि व्यापाऱ्यांचं होणार आहे. आपल्याबरोबर काही या ठिकाणी एक्सपोर्टर आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. सर, काय म्हणाल, आता मोठ्या प्रमाणामध्ये कांदा आलेला आहे मात्र एक्सपोर्ट व्हायचं अडचण झालेलं आहे, काय नुकसान होणार आहे या ठिकाणी? केंद्र सरकारने जो शनिवारी अचानक जो निर्णय या ठिकाणी लागू केला आहे 40% निर्यात शुल्काचा, तो खूप मोठा इम्पॅक्ट सर्व एक्सपोर्टर लोकांवरती आहे. जवळपास 120 ते 130 कंटेनर या ठिकाणी उभे आहेत गेल्या शनिवारपासून. काही कंटेनर हे कोलंबो, श्रीलंका, मलेशिया, दुबई या ठिकाणी जाणारे आहेत आणि अचानक निर्यात शुल्क लागल्यामुळे आणि ते निर्यात शुल्क त्यांच्या सिस्टममध्ये अजून अपडेट न झाल्यामुळं ते कंटेनर आम्ही बाहेरही पण घेऊ जाऊ शकत नाही आणि ते निर्यातही करू शकत नाही. त्याच्यामुळं प्रचंड असं नुकसान आमच्या व्यापारी लोकांचं या ठिकाणी होत आहे. सर, काय म्हणाल की अचानकपणे हे 40% शुल्क लागल्यामुळे टेक्निकली काय अडचण आले तुम्हाला आता? टेक्निकली अडचण अशा खूपच आल्या आहेत. आम्हाला जर अगोदर जरी सांगितलं असतं की बाबा हे होणार आहे तर त्याप्रमाणे अगोदर काय झालं आहे की सगळ्यांनी त्याप्रमाणे रेट ठरवले आणि एक्सपोर्ट करायला ठरलं. तर ड्युटी अगोदर सांगितली असते त्याप्रमाणे एक्सपोर्टर लोकांनी इम्पोर्टरकडून कन्फर्म केलं त्याप्रमाणे एक्सपोर्ट केलं असतं. आता केल्याप्रमाणे 40% ड्युटीचं बर्डन जे आलं आहे म्हणजे प्रत्येक कंट्रोल मागे जवळजवळ 2.5 ते 3 लाख रुपये ड्युटी बर्डन आहे, ते एक्सपोर्टर सहन नाही करू शकत, त्यामुळे खूप त्यांचं आर्थिक नुकसान होणार आहे. सर, तुम्ही आता ऑर्डर दिलेले आहेत, कुठल्या देशामध्ये तुमचा माल जाणार आहे आणि अचानकपणे 40% शुल्क लागल्यामुळे काय तुम्हाला समोरून रिस्पॉन्स मिळतो आता? अभी जो हम लोग का प्लानिंग हुआ है मोस्टली फार ईस्ट और अपर गल्फ दोहा, ये सब कंटेनर्स और जबल अली, ये डेस्टिनेशंस का प्लानिंग किया है. अचानक से आने का बाद ये होगा कि जो ऑर्डर कंफर्म मिले थे, अब जाहिर सी बात है 40% कोई छोटा अमाउंट नहीं होगा. एक ही कंटेनर का वैल्यूएशन 6-7 लाख रुपये है, तो ड्यूटी जो आया है 40% उसका कम से कम अमाउंट होता है 3 से 2.5 से 3 लाख रुपये. 2.5 से 3 लाख कोई भी पार्टी एक्सेप्ट नहीं करेगा हमारा ओवरसीज़ बायर कि हम लोग देने को रेडी है. तो वो नहीं एक्सेप्ट करेंगे तो अल्टीमेटली ये होगा कि हमको ऑर्डर कैंसिल करना पड़ेगा. और ऑर्डर कैंसिलेशन करने का सिर्फ वहीं एंड नहीं होगा, क्योंकि हमने ट्रांसपोर्टेशन की गाड़ी, पैकिंग, लेबर सबको लगा दिया है, तो वो लॉस तो हम लोग को ऑलरेडी है. और जो माल ख़राब निकलेगा अंदर से, क्योंकि हमारे कंटेनर्स ऑलरेडी खड़े हैं, तो वो लॉस भी हमको बेयर करना पड़ेगा. और इसकी वजह से हमारे को कोई बेनिफिट ना कोई हम लोग को रीइंबर्समेंट गवर्नमेंट से मिलने वाला है. तो ये अचानक से होने के लिए बहुत बड़ा दिक्कत हमको फेस करना पड़ेगा. सर, आता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कंटेनर JNPT अडकलेले आहेत 130 140, नाशिकला पण कंटेनर काही थांबलेले असेल? नाशिकला माझ्या अंदाजे 170 ते 180 कंटेनर ते पण 3 दिवसापासून उभे आहेत तिथे. त्या ठिकाणी पण प्रचंड असं नुकसान निर्यातदारांचं झालेलं आहे. त्याचबरोबर बऱ्याच जे ट्रक ड्रायव्हर हे 3-4 दिवसापासून त्या ठिकाणी बिना खाता पिता त्या ठिकाणी उभे आहेत. महिन्याला साधन आपलं किती एक्सपोर्ट होतं आणि कुठल्या कुठल्या देशामध्ये कांदा एक्सपोर्ट होतो आपला? भारत हा जगातला नंबर 1 चा कांदा निर्यातदार आहे. माझ्या अंदाजे 2500 ते 3500 कंटेनर या ठिकाणी वेगवेगळ्या देशांमध्ये एक्सपोर्ट होत असतात. मग आता हे अचानकपणे तुमचे हे कंटेनर इथे थांबलेले आहेत, तर कांदा म्हणजे सडणार आहे, कसं नुकसान होणार आहे तुम्हाला या ठिकाणी? काही कंटेनर हे नॉर्मल याच्यामध्ये भरलेले असतात, तर काही कंटेनर रेफ्रिजरेटेडमध्ये भरलेले असतात, तर काही कंटेनर जे नॉर्मल कंटेनर जे आहेत ते 24 तासाच्या जास्त बंद नाही ठेवू शकत. ते जर 24 तासाच्या जास्त बंद ठेवल्यानंतर तो आतमध्ये जो गॅस असतो त्या गॅसच्या ह्याने ते तो माल खराब होऊ शकतो आणि त्याचे चान्सेस जास्त असतात. नक्कीच आपण पाहतो कशा पद्धतीने आहे ते मोठं नुकसान आता कांदा व्यापाऱ्यांचं होणार आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून आहे ते. अचानकपणे हे 40% आहे ते शुल्क लावण्यात आलेलं आहे आणि हे लावल्यानंतर आहे विदेशामध्ये जो कांदा जाणार होता तो आता JNPT बंदरामध्ये अडकलेला आहे. 130 140 कंटेनर आहे ते JNPT बंदरामध्ये अडकले आहेत आणि तुम्ही पाहता की मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपण कंटेनर पाहिले होते, हे कंटेनर आहे ते अडकलं असल्यामुळे व्यापाऱ्यांचं नुकसान होणार आहे. आणि हे नुकसान होत असताना याच्यामध्ये शेतकरी असेल, व्यापारी असेल, त्याचबरोबर त्या ठिकाणी याचा ग्राहकालासुद्धा मोठा फटका बसणार आहे. आणि जर
दोन दिवसामध्ये हे कंटेनर जर इथून बाहेर नाही पडलं तर संपूर्णपणे कंटेनरमधला काना हा सडून जाणार आहे. कॅमेरामॅन अजित जाधव सह विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.